नमस्कार, सह्याद्री टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला कॉन्सेप्ट क्रॅश कोर्सचा हा दुसरा दिवस आहे. काल आपण टाइमलाईन या संदर्भातला विचार केला, आज आपण जम्बूद्वीप भारतवर्ष त्या संदर्भातल्या संकल्पनांचा विचार करणार आहोत. भारतवर्षाच्या संदर्भात ज्या काही संकल्पना आहेत त्या अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत. जसं आपण बघितलं तर भारतवर्ष, त्यामध्ये जम्बूद्वीप आहे, त्यानंतर हिंदुस्थान आहे, भारत आहे, आर्यवर्त आहे, हिंदुस्थान आहे, इंडिया आहे, अशी वेगवेगळी बरीच नावं जी आहे ती आपल्या भारताला दिली गेलेली आहे. आणि ती वेगवेगळ्या साहित्यातून, वेगवेगळ्या प्राचीन साहित्यांमधून, मध्ययुगीन साहित्यांमधून आपल्या पुढे येतात. अशीच एक संकल्पना आहे भारतवर्ष समजून घेण्यासाठी, त्यातली एक महत्वाची संकल्पना आहे ती आहे जम्बूद्वीप. आणि या जम्बूद्वीप जी संकल्पना आहे तिच्या संदर्भात आज आपण विचार विनिमय करणार आहे. तर जम्बूद्वीपचा अर्थ काय आहे? तर चिरंतन चालणारे साम्राज्य, अर्थात सनातन साम्राज्य, जे साम्राज्य कधीही संपत नाही, ते सातत्याने चालत आलेले आहे, अशा साम्राज्याला प्राचीन भारतामध्ये आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये जम्बूद्वीप या नावाने ओळखलं गेलेलं आहे. जम्बूद्वीप म्हणजे जे साम्राज्य कधीही संपत नाही, ते चिरंतन चालत आलेलं आहे. आता हे जे साम्राज्य आहे ते वेगळ्या पद्धतीनं चालतं, म्हणजे ज्ञानदान हे त्या साम्राज्याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा वैशिष्ट्य आहे असं म्हणू शकतो आपण. तर हे अशा प्रकारचे राज्य असून जेथील लोक ज्ञान प्राप्त करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आता हे जे राज्य आहे, जम्बूद्वीप नावाचं जे राज्य आहे, तिथली लोक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आसुसलेली आहे, म्हणून हे वेगळ्या प्रकारचं सनातन साम्राज्य आहे हे समजून घेण्याची जास्त आवश्यकता आहे. म्हणजे ते जे साम्राज्य उभं केलंय त्यांनी, ते ज्ञानाचं साम्राज्य उभं केलेलं आहे, ना की तलवारीच्या बळावर. तर हे या जम्बूद्वीपाचं वैशिष्ट्य आहे, सनातन चालणारं ज्ञानाचं भुकेलेलं असलेलं साम्राज्य म्हणजे जम्बूद्वीप असं म्हटलेलं आहे प्राचीन ग्रंथांमध्ये. पुढे बघा, जेथे ज्ञानाची देवी सरस्वती हिला मा भारतीच्या स्वरूपात पूजले जाते. ज्ञानाची देवी सरस्वती हिला मा भारतीच्या म्हणजे आईच्या स्वरूपामध्ये पूजले जाते, असं जे राज्य आहे त्याला जम्बूद्वीप असं म्हटलं जातं. बघा आता पुढे, प्राकृतिक कारणामुळे जम्बूद्वीपापासून हिमखंड वेगळा झाला आणि आर्यवर्त शिल्लक राहिले असं म्हटलं जातं. आता प्राचीन काळी खूप मोठ्या प्राकृतिक कारणामुळे जम्बूद्वीप जो आहे त्याच्यापासून आर्यवर्त म्हणजे आत्ताचा भारत आहे तो वेगळा झाला आणि तो पुढे पुढे सरकत त्यापासून नवीन देश तयार झाला आणि अशा पद्धतीनं आर्यवर्त तयार झालेला आहे असं दिसतं. म्हणून इथे म्हटलंय हे आपल्याला प्राचीन एव्हिडन्स मधून सगळं मिळतं. तर प्राकृतिक कारणामुळे जम्बूद्वीपापासून हिमखंड वेगळा झाला आणि आर्यवर्त शिल्लक राहिला असं म्हटलं आहे. तर हे महत्वाचं आहे. या संदर्भातले श्लोक आपण पुढच्या क्लिप्स मध्ये बघणार आहोत. बघा ना, आज सुद्धा जम्बूद्वीपे भरतखंडे असा उल्लेख आपल्याला अनेक पूजांमध्ये आपण जेव्हा करत असतो तेव्हा येत असतो. तर आज सुद्धा जम्बूद्वीप जे आहे त्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. जम्बूद्वीप जे आहे आत्ताचा मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, चायना, त्यानंतर रशिया, असा सगळा जो भाग आहे तो जम्बूद्वीप नावाने ओळखला जायचा. युरोप पण त्या जम्बूद्वीपामध्ये येत होतं आणि त्याचे संस्कृतामध्ये उल्लेख आहे आणि आपण ते बघणार आहे. आणि आपण पूर्वी युरेशिया ज्याला म्हटलं जायचं, युरोप वेगळा, आशिया खंडापासून वेगळा होण्याच्या आधी, तर तो युरेशिया आणि आशिया असा संपूर्ण भाग आहे त्याला जम्बूद्वीप म्हटलं जायचं. पुढच्या भागामध्ये आपण जम्बूद्वीपानंतर आर्यवर्त नावाची संकल्पना जी आहे ती बघणार आहे. आपण आता सध्या बघतोय किंवा विचार विनिमय करतोय तो भारतवर्ष या संकल्पना, ही संकल्पना समजून घेण्यासाठी
ही सगळी चर्चा आपण करतोय, तर आपल्या चॅनल वर असंच ट्यून करून राहा किंवा सबस्क्राइब करा आपला चॅनल, आणि पुढे आणखीन भारतवर्षाची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.